राज्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे, तर 12वीची परीक्षा होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. बघा ही बातमी. कोविड-19 परिस्थिती लक्षात घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत देशात केंद्रीय आंतरराष्ट्रीय मंडळांनी त्यांच्या 10वीच्या परीक्षा रद्द केल्यामुळे गुणांच्या समानीकरणासाठी अखेर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र 12वीच्या परीक्षा होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. यामुळे राज्यातील 10वीचे 7 विभागीय मंडळातील तब्बल 16 लाख विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापनाद्वारे उत्तीर्ण करण्यात येणार आहेत. देशातील इतर सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बोर्डांनी त्यांच्या 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता. सर्व बोर्डांच्या निर्णयामध्ये समानता राहावी म्हणून राज्य मंडळाची ही 10वी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. या अंतर्गत मूल्यमापन कसे आणि कोणत्या पद्धतीने करायचं यासाठी मार्गदर्शक सूचना लवकरच दिल्या जाणार आहेत. तसेच 10वीचे जे विद्यार्थी त्यांच्या गुणांबाबत समाधानी नसतील त्यांना गुण सुधारण्याची संधी देखील दिली जाणार आहे. यासंबंधी कशा पद्धतीनं कारवाई होईल याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय जाहीर केला जाणार आहे. या दरम्यान 12वीची परीक्षा होणार हे निश्चित आहे. मे महिन्याच्या अखेरीस 12वीची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याबाबत शिक्षणमंत्र्यांनी सूचनाही केल्या आहेत. नमस्कार. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहून 12 एप्रिलला जी आमची माननीय मुख्यमंत्री महोदयांची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा म्हणजे पोस्टपोन करण्याचा निर्णय झाला होता. आपण सगळेजण जाणता की आम्ही इतरही बोर्डाला या संदर्भामध्ये जे आहे ते सांगितलं होतं आणि रिक्वेस्ट केली होती, सूचना केल्या होत्या की आपण सुद्धा आपल्या परीक्षा ज्या आहेत त्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा. त्याप्रमाणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला की 10वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या कॅन्सल करण्यात याव्या आणि 12वीच्या परीक्षा नेहमीप्रमाणे घेण्यात येण्या संदर्भामधला आणि पोस्टपोन करण्यासंदर्भामधला निर्णय घेण्यात आला. त्याच तऱ्हेचा निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाल्याप्रमाणे आम्ही करत आहोत. आज शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेत आहोत की 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची परीक्षा जी आहे ती रद्द करून त्या विद्यार्थ्यांना जे आहे ते इंटरनल असेसमेंट करून त्यांची जी आहे ते त्या संदर्भामध्ये कसं पुढे गेलं पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि त्या संदर्भामधला निर्णय लवकरच जाहीर करू. या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेड मार्क पाहिजे असतील किंवा ज्यांना जास्त मार्कासंदर्भात अपेक्षा असेल अशा विद्यार्थ्यांसंदर्भात सुद्धा परीक्षा घ्यायची किंवा कशा तऱ्हेने पुढे जायचं या संदर्भातला सुद्धा निर्णय आम्ही भविष्यामध्ये सांगू. परंतु सर्व बोर्डामध्ये सर्व मंडळाच्या बोर्डामध्ये समानता असावी आणि जसं प्रत्येक बोर्डाने हा निर्णय घेतला त्याचप्रमाणे शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून सुद्धा आज आम्ही हा निर्णय घेत आहोत की 10वीच्या परीक्षा रद्द करून त्या संदर्भामध्ये कशा तऱ्हेने आम्ही या मुलांना असेसमेंट करायचं किंवा काय करायचं या संदर्भामध्ये निर्णय येणाऱ्या काळामध्ये आपल्यासमोर येऊन सांगू. धन्यवाद. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, प्रतिनिधी.